नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. उरण तालुक्यातील द्रोणागिरी किल्ला परिसरात वृक्षारोपण करून शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. वटवृक्ष सामाजिक संस्था उल्वे आणि उरण तालुक्यातील सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणाऱ्या नवपरिवर्तन संस्थेच्या माध्यमातून शिवजयंती निमित्त वृक्षारोपण करून दुर्ग संवर्धनाप्रमाणेच निसर्ग संवर्धनासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. उरण तालुक्यातील पागोटे गावामध्ये शिवजयंती निमित्त शिवरायांना मानवंदना देण्याकरिता तरुणांनी मिठापासून 35 फुटांची भव्य रांगोळी साकारली. त्यासाठी मीठ 450 किलो व रंग 57 किलो लागले. मात्र सायंकाळी 7 सुमारास जोरदार पाऊस पडल्यामुळे 5 तास केलेली मेहनत पाण्यात वाहून गेली. परंतु तरुणांनी हिंमत न हारता पुन्हा रात्री 9 आखणी करायला सुरुवात केली आणि सायंकाळी 11 रांगोळी पूर्ण झाली. उरण तालुक्यातील पागोटे गावातील जाणता राजा व शिवभक्त मित्रमंडळ पागोटे यांच्या माध्यमातून शिवजयंती निमित्त चित्रकला स्पर्धा, लेखी परीक्षा, वक्तृत्व स्पर्धा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा आदी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच जाणता राजा प्रतिष्ठान आयोजित शिवचरित्र चित्र प्रदर्शन देखील भरवण्यात आले होते. शिवजयंती निमित्त सारडे ग्रामपंचायततर्फे कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. कोरोना काळात ग्रामपंचायतीला चांगल्या प्रकारचे सहकार्य केल्याबद्दल ग्रामपंचायतीकडून सर्वांना सन्मानपत्र देऊन कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. या पुरस्कार वितरण कार्यक्रमानंतर महिला सक्षमीकरण अंतर्गत गावातील 16 महिला बचत गटातील महिलांसाठी प्रशिक्षणाविषयी माहिती देण्यात आली. तसेच हळदी कुंकू कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते. उरण शहरातील शिवराज युवा प्रतिष्ठान संस्थेच्या माध्यमातून द्रोणागिरी गडाच्या पायथ्याशी शिवजन्मोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी गड फेरी करून गडाचा इतिहास लोकांना सांगण्यात आला. तर गडावर जाणाऱ्या प्रत्येक शिवभक्ताला गडाच्या पायथ्याजवळ पाणी आणि रियल ज्यूस देण्यात आले. उरणमध्ये खोपटे गावात शिवसेना, युवा सेना, अवजड वाहतूक सेना, खोपटे ग्रामपंचायत, ग्रामस्थ मंडळ खोपटे यांच्यातर्फे शिवजयंती साजरी करण्यात आली. तर महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी शिवप्रेमी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वादळवारा लाईव्ह साठी विठ्ठल ममतावादे, उरण. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.